बातमी दिल्लीमधून आहे. आज आणि उद्या दिल्लीमध्ये भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची खलबतं होणार आहेत आणि यात 2023 साली होणाऱ्या विधानसभा आणि 2024 साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकींसाठीचा मास्टर प्लॅन आखला जाण्याची शक्यता आहे. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासह एकूण 350 कार्यकारिणी सदस्य उपस्थित असतील. त्यामुळे आज भाजप कार्यकर्त्यांना कोणता कानमंत्र दिला जाईल हे पाहावं लागेल. सोबतच आगामी निवडणुकांमध्ये भाजपच्या निवडणूक अजेंड्यावर कोणकोणत्या गोष्टी असतील ते सुद्धा स्पष्ट होणार आहे. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला आज दिल्लीमध्ये सुरुवात होतीये आणि ज्या ठिकाणी एनडीएमसी कन्व्हेन्शन सेंटरमध्ये ही बैठक होणार आहे ही संपूर्ण जागा जी आहे ती अशा पद्धतीनं पोस्टर्सनं भरून गेलेली आहे. जिकडे बघावं तिकडे तुम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कटआउट, जे पी नड्डा जे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांचे कटआउट्स या ठिकाणी पाहायला मिळतील. आणि इकडे पण जर तुम्ही बघितलं तर अशा पद्धतीनं सगळ्या नेत्यांचे पोस्टर जे आहेत ते या ठिकाणी लागलेले आहेत. वाजपेयी, अडवाणी, त्याच्यानंतर राजनाथ सिंह, अमित शहा, मुरली मनोहर जोशी यांचेसुद्धा पोस्टर जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी लागलेले दिसत आहेत. या ठिकाणी जर आपण बघितलं तर जे भाजपचे माजी अध्यक्ष आहेत त्यांचेसुद्धा फोटो या ठिकाणी लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. लोकसभेची निवडणूक पुढच्या वर्षभरामध्ये होणार आहे, त्यादृष्टीनं ही महत्त्वाची बैठक असेल. येत्या काळामध्ये 9 राज्यांच्या सुद्धा विधानसभा निवडणुका आहेत आणि त्या दृष्टीनं काही राज्याचे जे प्रभारी आहेत त्यांच्या बाबतीत काही महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता या निवडणुकी बैठकीत वर्तवली जाते. सोबतच जे पी नड्डा यांच्या अध्यक्षपदाचा जो कार्यकाळ आहे तो देखील संपत आलेला आहे. 3 वर्षांची त्यांची टर्म याच महिन्यामध्ये संपते आणि असं म्हटलं जात आहे की लोकसभा निवडणुका होईपर्यंत जे पी नड्डा यांना या अध्यक्षपदावरती कायम ठेवण्याचा देखील ठराव या बैठकीमध्ये होऊ शकतो. G20 जे आयोजकपद भारताला मिळालेलं आहे त्याच्याबद्दलचा देखील एक अभिमान जो आहे तो या संपूर्ण बैठकीमध्ये पाहायला मिळतो आहे. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक रोड शो देखील आज याच ठिकाणी पटेल चौक ते NDMC कन्व्हेन्शन सेंटर आपल्याला पाहायला मिळणार आहे. बघावं लागेल की महाराष्ट्राच्या दृष्टीनं सुद्धा या बैठकीतून काय समोर येत आहे. कॅमेरामॅन अजित चाकूसह प्रशांत कदम, ABP माझा, नवी दिल्ली. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.